नमस्कार, गुड मॉर्निंग, कसे आहात सर्व? तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता मी माहेरी आलेली आहे, कारण की इथे सोसायटीमध्ये प्रजासत्ताक दिनासोबतच बरेच कार्यक्रम सुद्धा होतात. हळदी कुंकूचा कार्यक्रम सुद्धा होतो, लहान मुलांच्या स्पर्धा गेम्स वगैरे होतात. सो बघ्या आज आराध्या इथे काय काय एन्जॉयमेंट करते, आणि तुम्ही सुद्धा सामील व्हा आणि आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. गेटच्या एंट्रीला सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. लग्ना अगोदर जेव्हा मी इथे होते तर मीच रांगोळी काढायची दरवर्षी. तर हळूहळू सर्व रहिवासी सोसायटीमधले येत आहेत ध्वजारोहणासाठी. तर ही बिल्डिंगमधली बच्चा पार्टी आहे, तर सर्वजण आलेले आहेत. आणि थोड्याच वेळामध्ये आता ध्वजारोहण, सकाळी 9 वाजता ध्वजारोहण आहे, त्यानंतर सत्यनारायणाची पूजा सुरू होणार आहे. लहान मुलांचे गेम्स आहेत, हळदी कुंकू आहे, मोठ्यांचे गेम्ससुद्धा आहेत, आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होणार आहेत. दरवर्षी सोसायटीमध्ये 26 जानेवारीचा दिवस खूप जल्लोषात साजरा केला जातो, कारण की बरेच कार्यक्रम ह्या दिवशी पार पडतात सोसायटीमध्ये. तर आता सर्वजण थांबलेले आहेत, कारण की स्नॅक्ससुद्धा मॉर्निंगला सगळ्यासाठी दरवर्षी ठेवले जातात, आणि स्नॅक्ससोबतच चॉकलेट डिस्ट्रीब्युशन इथे चालू आहे. सत्यनारायणाची पूजा चालू झालेली आहे, आणि साईड बाय साईड चित्रकलाची स्पर्धा सुद्धा लहान मुलांची स्टार्ट झालेली आहे. तर सर्व मुलं त्यांचे कलर्स क्रॅन्स वगैरे घेऊन बसलेले आहेत. तर जो स्टेज बांधलेला आहे सोसायटीमध्ये प्रोग्रामसाठी, तर तिथेच सर्वजण बसलेले आहे. आणि आराध्याने सुद्धा त्यांना जॉईन केलेलं आहे, तिला इथे ड्रॉईंग येत नाही, पण मी तिला म्हणाले की तू सुद्धा बस, तुला जसं जमते तसं ड्रॉईंग कर. तर ही ते आराध्या बसलेली आहे, ते फक्त झिगझॅग लाईन सर्व चॉकने काढत आहे, पण इतर जी मुलं आहेत त्यांनी खूप सुंदर ड्रॉईंग काढलेल्या आहेत. फ्लॅग आहे, बटरफ्लाय काढलेला आहे, सोल्जर काढलेला आहे. मी सर्व लहान मुलांना माईकवर विचारत होते की त्यांचं नाव काय आहे, कोणती ड्रॉईंग करतात. आराध्या म्हणते मला सुद्धा माईकवर बोलायचं आहे आणि सर्वांना विचारायचं आहे. आराध्याने थोडाफार झिगझॅग लाईन काढलेल्या आहेत, आणि तिची ड्रॉईंग आता कम्प्लीट झालेली आहे, आणि ती सर्वांना माईक फिरून त्यांचं नेम विचारत आहे. लहान मुलांचं ड्रॉईंग कॉम्पिटिशन आता होत आलेलं आहे, आणि आता थोड्याच वेळामध्ये गेम्ससुद्धा स्टार्ट करणार आहोत. संध्याकाळी मोठ्यांचे सुद्धा गेम्स आहेत, हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे, तर बरीच धमाल आणि मज्जा येणार आहे. गेम स्टार्ट होण्याअगोदर आरतीची वेळ झालेली आहे, तर सर्वजण आता आम्ही सोसायटी ऑफिसमध्ये आलो आहोत आरती करण्यासाठी. सॉन्ग प्ले केलं जाईल, ठीक आहे, आणि आपल्याला बॉल पासिंग टू पास करायचं. सो चिटिंग करायची नाही, धक्काबुक्की करायची नाही, काही करायची नाही. आणि जेव्हा म्युझिक स्टॉप होईल तो पार्टिसिपेट नाव. पास द बॉलचा गेम आहे हा, त्याच्यामध्ये काय एज ग्रुप वगैरे नाही आहे, सर्व लहान मुलांनी जॉईन केलेला आहे. तर मेन म्हणजे दिवसभरामध्ये ज्या काही स्पर्धा होतील त्यांना फन म्हणून त्याच्यातून बाबा कोण विनर आहे असं अनाऊन्स केलं जातं. बट एंडला रात्री जेव्हा सर्व कार्यक्रम कम्प्लीट होईल तेव्हा सर्व लहान मुलांना इक्वली गिफ्ट दिले जाते.
26 जानेवारीच्या ब्लॉगचा हा पार्ट वन आहे, तर पार्ट टू लवकरच अपलोड होईल किंवा अपलोड झालेला असेल. तर हा जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब करण्यामध्ये अजिबात कंजूसपणा करू नका. दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आहे आणि लहान मुलं सर्व घरी चाललेले आहेत आता जेवणासाठी, आणि जेवण आल्यानंतर स्पर्धा कंटिन्यू होणार आहे. लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धा ज्या झाल्या त्या सर्वांच्या ड्रॉइंग्स इथे साईडला लावलेल्या आहेत. एकदम टॉपला आराध्याची ड्रॉइंग आहे, खूप सुंदर अशा सर्व लहान मुलांनी ड्रॉइंग्स काढलेल्या आहेत. जास्त करून तर फ्लॅग आहे, सोल्जर आहे, सिनेरी आहे, बटरफ्लाय आहे. तर दरवर्षी सोसायटीमध्ये असा कार्यक्रम साजरा केला जातो 26 जानेवारीला. गेले काही 2 वर्ष कोरोनाच्या पिरियडमुळे साध्या पद्धतीने सोसायटीमध्ये कार्यक्रम पार पडत होता, परंतु ह्या वर्षीपासून पुन्हा एकदा त्याच जल्लोषाने सोसायटीच्या आवारात कार्यक्रम साजरा केला जात आहे. ड्रॉइंग कॉम्पिटिशन झालेलं आहे, लहान मुलांचा एक गेम खेळून झालेला आहे, आणि आता वेळ आहे पुढचे गेम खेळण्याची. साईड बाय साईड डेकोरेशनचं काम अजून चालू आहे, आणि ही जी डेकोरेशन चालू आहे बलूनची, हे सोसायटीतले सर्व लहान मुलं सर्व सदस्य मिळूनच करत आहे. थोड्या वेळात स्पर्धासुद्धा चालू होईल. पुढील स्पर्धा चालू होत आहे बुक बॅलन्सिंगची. त्याच्यामध्ये आम्ही 2 ग्रुप केले, एक एकदम लहान मुलं आणि त्यानंतर थोडी मोठी मुलं. तर आराध्याने सुद्धा त्यांना जॉईन केलं आहे, तिला बुक बॅलन्सिंग काही जमत नाही आहे पण तरीही ती त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करते. आणि आराध्याची बुक पडली आहे तरी पुन्हा तिने डोक्यावर बुक ठेवली आणि पळ सुटली आहे. तर हे आहे जे एंडपर्यंत रिटर्न राऊंड मारून आलेले पार्टिसिपेंट आहे. तर मज्जा म्हणून विनर अनाऊन्स केला जातो, प्राईज तर सर्वांनाच भेटणार आहेत. आता हा मोठा एज ग्रुप आहे तर ह्यांनी बऱ्याचपैकी छान प्रकारे बुक बॅलन्सिंग केलं, ह्यांनासुद्धा रिटर्न परत यायचं आहे. पुढील स्पर्धा चालू झालेली आहे चमचा गोटीची. त्याच्यामध्ये पण 2 ग्रुप केलेले आहेत, आराध्याने पार्टिसिपेट केलेलं आहे, तिची गोटी स्टार्टिंगलाच पडली. आणि हा आहे 2रा ग्रुप आणि ह्याच्यामध्ये बघूया कोण जिंकत आहे ते. आराध्या उगीच मध्येमध्ये त्यांना डिस्टर्बन्स करते, तिचं खेळून झालेलं आहे तरी पण. सो बाकीचे लहान मुलं त्यांना चिअरअप करतात आहे छानपैकी. आता सुरू होते पुढची स्पर्धा जिचं नाव आहे पुष्पा. तर ती स्पर्धा कशी आहे हे मी सर्वांना समजून सांगते. तर सर्वांना 1 2 3 बोलल्यानंतर पुष्पाची स्टेप करत पुढच्या लाईनपर्यंत जायचं आहे. तर जे लहान आहे त्यांना एकच राऊंड सांगितलं आणि जो मोठा एज ग्रुप असेल त्यांना रिटर्न परत सांगितलेलं आहे. तर पुष्पाची स्टेप तर झाली नाही, भलतीच काहीतरी स्टेप करत करत सर्वांनी लाईन पार केलेली आहे. तर ह्या 2रा ग्रुपची स्पर्धा आता चालू झालेली आहे पुष्पा स्पर्धा. ह्याच्यामध्ये पण सर्वांनी त्या स्टेपची वाट लावलेली आहे. फक्त स्वराज जो आहे त्यांनी खूप छान पुष्पाची स्टेप केलेली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल. पुष्पाचा जो डायलॉग आहे झुकेगा नहीं साला, त्याचा खरा अर्थ स्वराजने दाखवलेला आहे. ऑरेंज कुर्ता घातलेला आहे तो स्वराज आहे, कारण की सर्वांनी कशीही स्टेप करून कॉम्पिटिशन कम्प्लीट केली पण त्याने मात्र पूर्ण कॉम्पिटिशन जे आहे पुष्पाची स्टेप करतच पूर्ण केलेलं आहे. नेक्स्ट कॉम्पिटिशन स्टार्ट झालेला आहे. तर हा गेम जो आहे जोडीने आहे, 2 पार्टनरच्या मध्ये बलून ठेवून लाईन क्रॉस करायची आहे आणि तसंच परत रिटर्न यायचं आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा खूप धमाल मस्ती झाली. आता सुरू होते लहान मुलांची संगीत खुर्चीची स्पर्धा. तर त्याचं प्रिपरेशन चालू आहे, चेअर अरेंजमेंट चालू आहे. तर आता संगीत खुर्चीची स्पर्धा चालू झालेली आहे आणि ह्यांना मेन म्हणजे आहे म्युझिकवर फक्त पळायचं आहे, रन करायचं आहे एवढंच माहिती आहे. बाकी चेअरकडे लक्ष देणं, बाबा आपण चेअरच्या जवळ आहोत की नाही आहोत, त्याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही आहे. नुसतं रन करायचं म्हणून रन करतात आहे. काय करणं तर स्पर्धा मेन म्हणजे समजतच नव्हती कशी आहे ती. तर लहान मुलांच्या संगीत खुर्शीमध्ये हे 2 जण राहिलेले आहेत पार्टिसिपेंट. तर बघा यांच्यातलं कोण जिंकते आता ते, आणि विनर बघूया आता कोण आहे. तर ते पळून ॲक्च्युली खूप दमलेले आहेत आणि म्युझिक स्टॉप होण्याची वाट बघतात आहेत. आणि विनर झालेला आहे स्वराज.
संगीत खुर्चीची स्पर्धा बऱ्याच लहान मुलांना समजलीच नव्हती, कुठून त्याचे रूल्स रेग्युलेशन समजत नव्हते, म्हणून आम्ही इन अँड आउटचा गेम घेतला, ज्याला आपण तळ्यात मळ्यात असं सुद्धा म्हणतो. तर इन अँड आउटचं घेतलं, त्यांना सर्वांना लाईनमध्ये उभं केलं आणि मी माईकवर जेव्हा इन बोलत होती तेव्हा ते आत जंप करत होती, आउट बोलल्यावर आउटसाईडला जंप करत होती. आराध्याचं तर काहीतरी वेगळंच चालू होतं, ती तिला पाहिजे तशी जंप करत होती, पण ती मेन म्हणजे ती पार्टिसिपेंट करत होती. माझ्यासाठी हेच खूप आहे, कारण की मला असं वाटतं की तिने बरे, तिला जरी जमलं नाही तरी तिने पार्टिसिपेट करावं. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू होणार आहे. मी आणि आराध्या तयारी करून खाली आलो आहोत आणि आराध्या स्टेजवर आहे आता.